नाही गाई, तू मला का तेच सांगतेस पुन्हा पुन्हा? अरे असं नाही आहे रे राहुल, हे बघ चूक होते माणसाची कधी कधी, आपण नको का सांभाळून घ्यायला? अरे गुन्हेगाराला सुद्धा सुधारण्याची संधी दिली जाते, मग ही तर सून आहे या घराची. राहुल हे बघ एकदम टोकाला जाऊन ना काही होणार नाही बघ, फक्त लोकांना बोलायला एक विषय मिळेल आणि आपल्या घराची बदनामी होईल बस, बाकी काही नाही. अगं म्हणून मी काय शांतपणे सहन करू का हे सगळं या घरासाठी लोकलज्जेसाठी? अरे असं नाही म्हणत आहे मी राहुल, हे बघ जरा समजून घे, हे बघ तुझ्यात अंडरस्टँडिंग आहे, दुसऱ्याला समजून घ्यायची वृत्ती आहे तुझ्यात, म्हणून तुला सांगतेय मी. हे बघ एक पाऊल मागे येणं वाटलं तर, पण तुटू देऊ नकोस रे बाबा हे. आणि बघ शब्दाला शब्द वाढवण्यापेक्षा ना ज्या विषयावर आपला वाद होतो ना तो विषयच टाळायचा ना मुळी. अगं आई कुठला विषय टाळू, प्रत्येक गोष्टीमध्ये वाद उकरून काढायची सवय आहे तिला, आता कुठले कुठले विषय टाळू ते सांग ना. मग कमी बोल राहुल, यात रश्मीची बाजू घेऊन मी तुझ्यावर अन्याय करते असं जर तुला वाटत असेल ना तर ते चूक आहे बरं का. यात मी विचार करते तो फक्त सोनालीचा, तिच्या भवितव्याचा आपण विचार नको का करायला? आणि तू सुद्धा जो काही निर्णय घेशील तो तिला डोळ्यासमोर ठेवून मग घे. निघते काय दिवे लावले रश्मीने पुन्हा? कसं तू तिला सहन करतोस ना राहुल? काय यावेळी नवीन काय? काय नाही ग, पुन्हा तोच आडमुठेपणा. काय माहितीये ना, एखादी व्यक्ती आपल्याला उगीचच त्रास देते असं एकदा वाटायला लागलं की त्या व्यक्तीचा तिरस्कारच वाटायला लागतो आपल्याला. आणि रश्मीच्या बाबतीत तर माझं हे पहिल्यापासून म्हणणं होतं, तिचा स्वभाव फार स्वार्थी आहे, सेल्फ सेंटर्ड. अरे मी किती समजावलं तिला की राहुल एकटा आहे ये परत, पण नाही तिचं आपलं तेच खरं. पण मी हेच सांगतोय ना आईला समजावून कधीपासून, पण पटत नाही बरोबर. आणि पटलं तरी त्या दाखवणार नाहीत, कारण तसं दाखवलं तर तू रश्मीला डिवोर्स देशील आणि मग त्यांच्या इमेजला धक्का बसतो ना. इमेजला? नगरसेविकेच्या घरात घटस्फोट अशा बातम्या चर्चेला यायला लागल्या की त्यांच्या इमेजला साहजिकच धक्का बसतो ना. असंच असतं बाबा पॉलिटिक्स. पण आता यात तुझा हकनाक बळी जातोय. मी काय म्हणते तुला राहुल, यापुढे तुझे डिसिजन्स फक्त तू स्वतः घे. काय